Dear student, in the last lecture, we have seen how the living organisms are classified. Then we have seen how the plants are classified. Then next, formation of groups and subgroups of animals depending upon similarities and differences among animal is called animal classification. म्हणजे साम्य आणि फरकावर आधारित असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचे असणारे जे काही गट आणि असणारे जे काही उपगट जे आहेत तर ते उपगट त्या ठिकाणी तयार करणे म्हणजे प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहेत तर ते वर्गीकरण करणे अशा प्रकारचे असणारे जे काही डिफिनेशन जे आहेत तर ते डिफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेली ॲनिमल क्लासिफिकेशनची त्या ठिकाणी दिलेली. नेक्स्ट, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. प्राणी वर्गीकरण जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाचा असणारा तो काही इतिहास जो आहे तर तो इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. टाईम टू टाईम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. म्हणजे वेगवेगळे असणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहेत तर ते वर्गीकरण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे याच्यापैकी असणारा जो काही ग्रीक असणारा जो काही फिलॉसॉफर ज्याला आपण त्या ठिकाणी तत्ववेत्ता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढे, ॲरिस्टॉटल क्लासिफाईड द ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया लाईक द बॉडी साईज, हॅबिटन्स. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असतं की हा जो असताना जो काही ॲरिस्टॉटल हा जो काय असताना जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञानं प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचं असणारं जे काही आकारमान, त्यांच्या असणाऱ्या त्या काही सवयी ज्याला आपण त्या ठिकाणी हॅबिट म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं हॅबिटंट, म्हणजे हॅबिटंट म्हणजे ते ज्या ठिकाणी राहताना दिसतात, ज्या ठिकाणी ते अधिवास करताना दिसतात, तर यासारखे असणारे जे काही मुद्दे जे आहेत तर त्या मुद्द्यांच्या आधारे ॲरिस्टॉटल जे आहेत तर त्या ॲरिस्टॉटलने काय केलेलं, हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही क्लासिफिकेशन जे आहेत तर ते क्लासिफिकेशन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे की फर्दर ॲज पर द न्यू डेव्हलपमेंट इन सायन्स रेफरन्स वेअर चेंज अँड देअर बाय द क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन टू. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना असतं की विज्ञानामध्ये असणारे जे काही प्रगती जी आहे तर त्या प्रगतीनुसार असणारे जे काही रेफरन्स संदर्भ जे आहेत तर ते संदर्भसुद्धा त्या ठिकाणी बदलले गेले, आणि संदर्भ जे आहेत तर ते संदर्भ त्या ठिकाणी बदलले गेल्यामुळं आपल्या असं लक्षात येताना असतंय की त्यानुसार वर्गीकरणाचे असणारे जे काही मुद्दे जे आहेत तर ते मुद्देसुद्धा त्या ठिकाणी बदलले गेले. क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय ॲरिस्टॉटल इज नोन ॲज ॲरिस्टॉटल मेथड. आणि म्हणून या ठिकाणी असणारा जो काही ॲरिस्टॉटल जे आहे तर ते ॲरिस्टॉटलनी वापरलेली जे काही वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीलाच त्या ठिकाणी कृत्रिम अशा प्रकारची असणारी जी काही पद्धत किंवा आर्टिफिशियल मेथड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बिसाइड ॲरिस्टॉटल आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोवेड बाय थ्रोपॅटिस, पिंझी, जॉन रे, लिनियस एक्सेट्रा. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असतंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काय ॲरिस्टॉटल जे आहे तर त्या ॲरिस्टॉटलच्या व्यतिरिक्त थ्रोफ्रॅटस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा काही केलेलं आहे की वर्गीकरणाची असणारी जी काही जी काही कृत्रिम पद्धती जी आहे तर त्या कृत्रिम पद्धतीचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे, लॅटर वन नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोवेड. आणि याच्यानंतर मात्र काही केलेलं आहे की सर्वसाधारणपणे वर्गीकरणाची असणारी जी काही नैसर्गिक अशा प्रकारची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीचा असणारा जो काय अवलंब जो आहे तर तो अवलंब त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरियाज लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप ऑफ सेल्स, क्रोमोसोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा.
या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की वर्गीकरणाची असणारी काही नैसर्गिक अशा प्रकारची असणारी काही पद्धत जी आहे, तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला काय सांगितले की सर्वसाधारणपणे पहिला त्या ठिकाणी क्रायटेरिया सांगितले की बॉडी ऑर्गनायझेशन, म्हणजे असणारे जे काही प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांची असणारे जे काही शरीर रचना जी आहे तर त्या शरीर रचनेचा असणारे जे काही गुणधर्म जे आहे तर त्या गुणधर्माचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ सेल, ते असणारे जे काही प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांचे असणारे जे काही शरीर जे आहे तर ते शरीर कोणत्या पेशींचं त्या ठिकाणी बनलेलं आहे. त्याच्यानंतर क्रोमोसोम्स, गुणसूत्र नेमकी कोणत्या प्रकारची आहेत. बायोकेमिकल प्रॉपर्टी, त्याच्यानंतर जैव रासायनिक अशा प्रकारचे असणारे जे काही गुणधर्म, हे सर्व असणारे जे काही गुणधर्म म्हणजे शरीर रचनेविषयीचा गुणधर्म, त्याचे असणारे जे काही पेशी गुणधर्म, जैव रासायनिक गुणधर्म, हे यासारखे असणारे जे काही मुद्दे जे आहेत तर त्या मुद्द्यांवर आधारित असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत त्या ठिकाणी सांगितलेली आहे. बाय टाइम्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट इन टू प्रॅक्टिस. याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे कालांतरानं उत्क्रांतीवाद जो आहे तर त्या उत्क्रांतीवादावर आधारित असणारी जी काही वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी अंमलात आणली गेली. आपण पहिला असणारा जो काही लेसन जो आहे तर त्या लेसनमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी उत्क्रांत त्या ठिकाणी झालेले, आणि म्हणून कालांतरानं उत्क्रांतीवादावर आधारित असणारी जी काही वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात त्या ठिकाणी आली. इट वॉज यूज्ड बाय डॉबेन्स्की, मेयर रिसेंटली. कार्ल वूज हॅज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. पण या ठिकाणी उत्क्रांतीवादावर असणारी जी काही वर्गीकरणाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्याच्यापैकी आपल्याला पहिला त्या ठिकाणी सायंटिस्ट दिलेला आहे की डॉबेन्स्की, आणि दुसरा दिलेला आहे मेयर. हे जे काही दोन असणारे जे काही सायंटिस्ट जे आहे तर त्या सायंटिस्टनी ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीचा असणारा जो काही अवलंब जो आहे तर तो अवलंब त्या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे या पद्धतीचा अवलंब करून त्या ठिकाणी प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांचं त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले की रिसेंटली कार्ल वूज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. अगदी अलीकडच्या काळाचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी असणारा जो काही कार्ल वूज नावाचा असणारा जो काही सायंटिस्ट जे आहे तर त्या सायंटिस्टनी प्राण्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. तो दिलेला आपल्याला बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. याच्यावर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जे काही बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन याच्यावर शॉर्ट नोट जी आहे तर ती शॉर्ट नोट मार्च 2019 त्या ठिकाणी शॉर्ट नोट जी आहे तर ती शॉर्ट नोट त्या ठिकाणी विचारलेली, तर ती तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता शॉर्ट नोटमध्ये सर्वसाधारणपणे तुम्हाला 3 ते 4 मुद्दे जे आहेत तर ते 4 मुद्दे त्या ठिकाणी लिहिता आले पाहिजे. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, पहिला बेनिफिट्स आपल्याला दिलेलं आहे की पहिला बेनिफिट्स या ठिकाणी सांगितले आपल्याला की स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट, म्हणजे वर्गीकरण जर त्या ठिकाणी प्राण्यांचं आपण जर त्या ठिकाणी जर केलं तर याच्यामुळे काय फायदा होताना दिसतो, तर सर्वसाधारणपणे प्राण्यांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास करणं आपल्याला त्या ठिकाणी सोयीस्कर होताना दिसतो. हा त्या ठिकाणी क्लासिफिकेशनचा पहिला त्या ठिकाणी बेनिफिट्स त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड बेनिफिट आपल्याला दिलेलं आहे की स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम ए ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप, म्हणजे एखाद्या गटामधील आपण मोजके असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा जरी त्या ठिकाणी अभ्यास जरी केला तर त्या गटामधील सगळे असणारे जे काही प्राण्यांविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याच्यानंतरचा तिसरा बेनिफिट्स आपल्याला दिलेलं आहे की इट गिव्ज आयडिया अबाउट द ॲनिमल इव्होल्युशन, म्हणजे क्लासिफिकेशन जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर प्राण्यांची असणारी जी काही उत्क्रांतीविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याच्यानंतरचा फोर्थ असणारा जो काही बेनिफिट्स जो आहे तर तो बेनिफिट्स आपल्याला दिलेले की ॲनिमल कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे प्राण्यांना ओळखणं त्या ठिकाणी सोपं जातं. आता प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना ओळखणं सोपं जातं आणि याच्यामुळे काय होतं नसते, तर त्यांच्यामधली असणारी जी काही अचूकता जी आहे तर ती अचूकता त्या ठिकाणी येत नसते.
आपल्याला कोल्हा लांडगा वाघ याच्यामधला असणारा जो काही फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी लक्षात येत नाही. तर तशा पद्धतीने या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना ओळखणं आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही ॲक्युरेसी जी आहे तर ती ॲक्युरेसी त्या ठिकाणी येताना दिसते. त्याच्यानंतरचा असणारा जो काही फिफ्थ असणारा जो काही बेनिफिट जो आहे तर तो फिफ्थ बेनिफिट्स आपल्याला दिलेले की इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्राण्यांचं त्या ठिकाणी जर क्लासिफिकेशन आपण जर केलं तर काय मदत होताना दिसते की प्राण्यांचं इतर सजीवांशी असलेलं जे काही रिलेशन नातं जे आहे तर ते नातं समजण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरचं असणारं जे काही सिक्स्थ बेनिफिट जो आहे तर तो सिक्स्थ बेनिफिट आपल्याला दिलेलं आहे इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटंट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. बस सहावा फायदा आपल्याला सांगितलंय की अशा प्रकारचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन जर आपण त्या ठिकाणी प्राण्यांचं जर केलं तर काय सांगितलंय इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटंट्स ऑफ इच ॲनिमल. म्हणजे प्रत्येक प्राणी जो आहे तर त्या प्रत्येक प्राण्याचा अधिवास तो कुठे त्या ठिकाणी राहताना दिसतो कुठे त्या ठिकाणी आढळताना दिसतो. त्याचबरोबर काय सांगितलंय इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर म्हणजे निसर्गामधलं त्याचं असणारं जे काही नेमकं असणारं जे काही स्थान जे आहे तर ते स्थान समजण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना दिसते. आणि सेवन्थ बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन शोन बाय द ॲनिमल्स. प्राण्यांमधील असणारं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं असणारं जे काही अनुकूलन जे आहे जे आपण त्या ठिकाणी सहावीला सातवीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की प्राण्यांमध्ये होणारं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं अनुकूलन जे आहे तर त्या अनुकूलनाची असणं जे काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे तर त्या ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे त्या ठिकाणी मिळताना लक्षात घ्यायचं आहे की शॉर्ट नोट जे आहे तर त्या शॉर्ट नोटसाठी कमीत कमी आपल्याला 3-4 बेनिफिट जे आहे तर ते बेनिफिट्स त्या ठिकाणी लिहिता आले पाहिजे. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे पा की ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे सर्वसाधारणपणे प्राणी जे आहेत तर त्या प्राणी वर्गीकरणाची असणारी जी काही पारंपरिक ट्रॅडिशनल असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा काय दिलेले की ट्रॅडिशनली डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ द नोटोकॉड द ॲनिमल्स किंगडम हॅज बीन डिवायडेड इन टू टू ग्रुप्स दॅट इज नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. पुन्हा एकदा लक्षात घ्या की पारंपरिक असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पारंपरिक पद्धतीनुसार काय सांगितलं आपल्याला की डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ नोटोकॉड म्हणजे प्राण्यांचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी असणारा जो काही नोटोकॉड ज्याला मराठीमध्ये त्या ठिकाणी पृष्ठरज्जू त्या ठिकाणी म्हणतो हा पृष्ठरज्जू नावाचा असणारा जो काही अवयव जो आहे तर तो अवयव आहे की नाही आणि याच्यानुसार द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिव्हायडेड इन टू टू ग्रुप्स आणि या मुद्द्याच्या आधारे प्राणीसृष्टी जी आहे तर त्या प्राणीसृष्टीचं दोन असणारे जे काही विभाग जे आहेत तर त्या दोन विभागामध्ये विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यापैकी पहिलं आपल्याला दिलेलं आहे की नॉन कॉर्डेट्स ज्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो आणि दुसरा दिलेला आपल्याला कॉर्डेट्स ज्याला आपण त्या ठिकाणी समपृष्ठरज्जू प्राणी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर त्याच्यापैकी असणारा जो काही नॉन कॉर्डेट जे आहे तर त्या नॉन कॉर्डेटचे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे तर ते कॅरेक्टरिस्टिक दिलेले पहा की कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ॲज फॉलोज म्हणजे या ठिकाणी असणारा जो काही असमपृष्ठरज्जू असणारे जे काही प्राणी जे आहेत तर या प्राण्यांची असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहेत तर ती वैशिष्ट्य तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. पहिलं असणारे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली तर ते आपल्याला पहिलं दिलेले पहा की बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉर्ड त्याच्या नावामध्येच आहे नॉन कॉर्डेड म्हणजे या प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत किंवा या प्रकारचे असणारे जे काही प्राण्यांचं असणारे जे काही शरीर जे आहेत तर त्या शरीरामध्ये असणारा जो काही नोटोकॉर्ड पृष्ठरज्जू जो आहे तर त्या पृष्ठरज्जू नावाचा असणारा जो काही आधारक ज्याला आपण नोटोकॉर्ड म्हणजे त्या ठिकाणी आपण पाठीचा कणा त्या ठिकाणी म्हणू शकतो की हा जो काही नोटोकॉर्ड नावाचा असणारा जो काही आधारक जो आहे तर तो आधारक त्या ठिकाणी नॉन कॉर्डेटमध्ये त्या ठिकाणी असतो. हा त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी त्यांची असणारी कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की फॅरिंगियल गिल स्लिट्स आर ऑब्सेंट. त्या ठिकाणी
फॅरेंजियल गिल स्लिट्स, जसं मासा जो आहे तर त्या माशामध्ये गिल्स असतात म्हणजे कल्ले त्या ठिकाणी असतात, तर तशाच पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला सांगितलं की फॅरेंजियल गिल स्लिट्स आर अपसेट, म्हणजे या ठिकाणचे हे जे काही असमपृष्ठरज्जू असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्यांचे असणारे जे काही फॅरेंजियल ग्रसनी जे आहे तर त्या ग्रसनीमध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही गिल स्लिट म्हणजे कल्ले विदर जे आहेत तर त्या ठिकाणी नसतात. तिसरं आपल्याला त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी दिलेली पहा की नरकॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन द व्हेंट्रल साईड इट इज सॉलिड अँड पेअर्ड. आता नरकॉर्ड त्या ठिकाणी आपल्याला माहिती की ज्याला आपण चेतातंतू त्या चेतातंतू त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, हा चेतातंतू जर त्या ठिकाणी असणार जे काही नॉन कॉर्डेट जे आहे तर त्या नॉन कॉर्डेटमध्ये जर असेल प्रेझेंट जर त्या ठिकाणी असेल तर कसं सांगितलंय इट इज ऑन द व्हेंट्रल साईड, म्हणजे सर्वसाधारणपणे शरीराची असणारी जी काही आधार बाजू जी आहे तर त्या आधार बाजूला त्या ठिकाणी व्हेंट्रल साईडला त्या ठिकाणी तू नर कॉर्ड त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर तो कसं सांगितलंय इट इज सॉलिड, तो भरीव त्या ठिकाणी असणार. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय की पेअर्ड म्हणजे जुडीनं युग्मांगी अशा प्रकारचा मराठी शब्द आहे, परंतु पेअर आपल्याला लक्षात आहे जुडीनं त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की हर्ट इ प्रेझेंट इट इज ऑन द डॉर्सल साईड, म्हणजे हृदय जे आहे तर ते हृदय जर त्या ठिकाणी जर त्या प्राण्यांमध्ये असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजू, जसं आपलं असणारं जे काही हृदय जे आहे तर ते हृदय कुठे आहे पुढच्या बाजूला त्या ठिकाणी आहे, आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी डॉर्सल साईड म्हटलेली, पृष्ठबाजू जी आहे तर ती पृष्ठबाजू त्या ठिकाणी म्हटलेली. आणि म्हणून हे जे काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये हर्ट जर असेल तर ते त्या ठिकाणी कुठे असणार आहे डॉर्सल साईड जे आहे तर त्या डॉर्सल साईडला त्या ठिकाणी ते असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नॉन कोऑर्डिनेट्स आर क्लासिफाईड डिवायडेड इन टू 10 फायला, हे जे काय असणार जे काही असमपृष्ठू समपृष्ठरज्जू असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी पुन्हा 10 असणारे जे काही फायलम किंवा त्यालाच अनेक क्वेश्चन त्या ठिकाणी म्हटलेले फायला फायलम आहे, फायलमचं असणारे जे काही प्युरल जे आहे तर ते फायला आपल्याला दिलेले, म्हणजे 10 असणारे जे काही संघ जे आहेत तर त्या संघांमध्ये त्या ठिकाणी केलेले, ते आपल्याला पुढे त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहिजेत. नावं नीट लक्षात ठेवा की दोज फायला आर ते असणारे जे काही संघ जे आहेत 10 संघ जे आहेत तर ते 10 संघांची नावं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिलं दिलेलं आपल्याला प्रोटोजोआ, त्याला आपण त्या ठिकाणी आदिजीव म्हणताना दिसतो, हे आपण त्या ठिकाणी 8वीला त्या ठिकाणी पाहिलं. दुसरं आपल्याला दिलेले पोरीफेरा, आता पोरीफेरा ज्याच्या शरीरावर त्या ठिकाणी काय करताना असतात छिद्र त्या ठिकाणी असतात, रंध्र जे आहेत तर ते रंध्रीय त्या ठिकाणी म्हटलेले, पुढे आपल्याला त्याची उदाहरणं त्या ठिकाणी दिलेले. तिसरा दिलेला आपल्याला काय दिलेलं आहे की सिलेंटरेटा आर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द निडारिया, मराठीमध्ये सुद्धा त्याला तेच नावं आहेत की सिलेंटरेटा आर निडारिया. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही फायलम जो आहे तर तो फायलम आपल्याला दिलेला आहे प्लॅटी हेलिमंतस. आता प्लॅटी हेलिमंतसचा अर्थ नीट लक्षात ठेवायचे की चपटे असतात सपाट अशा प्रकारचे कृमी, कृमी म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी जंत म्हणताना दिसतो त्याला आपण त्या ठिकाणी चपटे कृमी किंवा इंग्रजीमध्ये त्याला म्हटलेलं आहे प्लॅटी हेलिमंतस. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे ॲसिलिमंतस, ॲसिलिमंतस जी गोल क्रमी आकार जो आहे तर तो आकार त्यांचा त्या ठिकाणी राऊंड शेप त्या ठिकाणी असतो, हे फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतरचा पुढचा दिलेला आपल्याला ॲनिलिडा, तर हा जो काही ॲनिलिडा जो आहे तर ते वलय त्याच्या शरीरामध्ये असतात. उदाहरणार्थ कोणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी गांडुळाचा विचार त्या ठिकाणी पुढे करणार आहे की त्याचं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरावर त्या ठिकाणी वलय त्या ठिकाणी असतात, म्हणून त्याला त्या ठिकाणी ॲनिलिडा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा फायलम आपल्याला दिलेला आर्थोपोडा, आर्थोपोडा संधिपाद, याला दोनापेक्षा जास्त अशा प्रकारचे असणारे जे काही पाय जे आहेत तर ते पाय त्या ठिकाणी असतात, एवढंच फक्त आपल्याला ओळखण्यासाठी आयडेंटिफिकेशनसाठी लक्षात ठेवायचं आहे की आर्थोपोडा दोनापेक्षा जास्त पाय असणारे त्याला म्हटलेले आर्थोपोडा. त्याच्यानंतरचा पुढचा दिलेला आपल्याला मोलस्का, त्याला मृदू काय म्हटलेले, त्यांचं शरीर जे आहे तर ते मृदू त्या ठिकाणी असतं, उदाहरणार्थ गोगलगाय आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला इकायनोडर्माटा, कटक चर्मी काटे जे आहे तर ते काटे
काटे म्हणजे काट्यांसारखं असणारं जे काही आवरण जे आहे तर ते आवरण त्यांच्या शरीरावर असतं म्हणून त्याला म्हटलेले इकायनोडर्माटा किंवा कटक चर्मी त्या ठिकाणी म्हटलेले. आणि पुढचं दिलेलं आपल्याला हेमिकॉर्डेटा. आता कॉर्डेटचा कॉर्डेटाचा अर्थ आपल्या लक्षात आला की समपृष्ठरज्जू की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणार जो काही नोटोकॉर्ड जो आहे तर तो नोटोकॉर्ड असतो परंतु इथे आपल्याला दिलेले हेमिकॉर्डेटा म्हणजे अर्ध समपृष्ठरज्जू. आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी नावं जे आहेत तर टेन फायलमची नावं लक्षात ठेवा प्रोटोझोआ पोरिफेरा सिलेंटरेटा रिटिस कॉल्ड ॲज द निडारिया प्लॅटी हेलिमंतस ॲसिल हेलिमंतस ॲनिलिडिया आर्थोपोडा मोलुस्का इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहिला. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.